हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जत नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीला धक्का. नगरसेविका सौ वनिता साळे काँग्रेसच्या वाटेवर. विश्वासात घेतले जात नसल्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्षावरती नाराज. जत नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक 1 नगरसेविका सौ वनिता साळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जत शहरात सुरू आहे. एकीकडे जत तालुक्यातील एक मोठा राजकीय नेत्यांचा गट राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे खात्रीजनक वृत्त असून, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचं भाकीत वर्तवले जात आहे. जत काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी सौ वनिता साळे या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात. नुकताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागर फाउंडेशनचे संस्थापक तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक परशुराम मोरे व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ गोरगरीब जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सौ साळे या आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत राहणार का काँग्रेसमध्ये जाणार याकडे जत शहराचे लक्ष लागून राहिले आहे. सौ साळे या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज असून त्यांना त्यांच्या प्रभागातील विकास कामासंदर्भात विश्वासात घेतले जात नसल्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्षांवरती नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील पदाधिकारी सौ वनिता साळे यांचा रुसवा फुगवा काढणार का व त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापासून रोखणार का? जोकेश अधाटे, जत.